म्हणा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये व नोकरीमध्ये 5% आरक्षण मिळण्याकरता जमेत उलमा ए हिंद बुलढाणा या संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी 2:00 ते 5:00 एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले आहे. जमेत उलमा ए हिंद महाराष्ट्राच्या वतीने मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये 5% आरक्षण मिळवण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा शहरात दिनांक 23 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2:00 ते 5:00 या कालावधीमध्ये धरणे आंदोलन करण्याचे जमियत उलमा ए हिंद बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. राज्य शासनाने दिनांक 19 जुलै 2015 निर्णयानुसार शासकीय बिनशासकीय सेवेमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिले होते, परंतु विधिमंडळाने सदर आरक्षण प्रस्ताव 6 महिन्यात मंजूर न केल्याने तो उपरोलेखित शासन निर्णय अधिक्रमित झालेला आहे. याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत 5% आरक्षण देण्याची काळाची गरज आहे असा निर्णय असताना राज्य शासनाने त्याची कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही ही अत्यंत खेदाची व दुःखाची बाब आहे. मुस्लिम समाजाला तात्काळ 5% आरक्षण द्यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांनी या जिल्हाधिकारी मार्फत दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई शेळके, स्वाभिमानी पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे, आम आदमी पार्टीचे सुनील मोरे, भारिप नेते जितेंद्र जैन, भारिप शहराध्यक्ष बाला राऊत यांनी जाहीर पाठिंबा देऊन या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यावेळी बुलढाणा जमीअतचे पदाधिकारी व मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. महावॉइससाठी नितीन पाटील, बुलढाणा.